आणि धर्म म्हणजे काय हे पक्क आहे. धर्म म्हणजे जोडणार, धर्म म्हणजे समाज टिकवणार, समाज उन्नत करणार. आपले इतके कायदे आहेत आज, ते सगळ्यांना मान्य, संविधान कायदे सगळ्यांना मान्य आहेत, पण काटेकोरपणे कायदे पाळून चालणारे किती लोक आहेत? आणि सामूहिक प्रवृत्ती सोयीचं करण्याची आहे की कायद्याने करण्याची आहे? म्हणून शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहे. पण मग लोक श्रेष्ठ आहे तर मग कायद्याला काही अर्थ नाही, आणि शास्त्र श्रेष्ठ आहे तर मग लोकांची सोय पाहता येणार नाही. ह्याच्यात तडजोड काय? म्हणून तिसरी गोष्ट आपल्या इथे आहे की या दोघांनाही धर्मानुसार चालावा लागतं. आणि धर्म म्हणजे काय हे पक्क आहे. धर्म म्हणजे जोडणार, धर्म म्हणजे समाज टिकवणार, समाज उन्नत करणार. प्रारंभी, मध्य आणि शेवटी सुद्धा आनंददायक, सुखदायक असणार. जे कुठलाही अतिरेक करत नाही, संतुलित व्यवहार शिकवतो, तो धर्म आहे. या सगळ्या आपल्या शास्त्रातल्या व्याख्या आहेत. प्रत्येकाचा स्वभाव ओळखून त्याचं कर्तव्य निर्धारित करणारा, आणि हे करताना या सगळ्या गोष्टी इहलोकी परलोकी दोन्हीकडे सुख देणारा, तो धर्म प्रमाण मानला पाहिजे. तो समाज जोडून ठेवणं, ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं, ते धर्माचं नाही. आणि भागवतामध्ये धर्माचे चार आधार सांगितले, चार पाय, त्याचा उल्लेख मी विजयाशमीत भाषणात केला. एक आहे सत्य. आता सत्य हे आपापल्या नजरेतून आपण पाहतो, ज्यामुळे वर्णन केलं तर ते वेगवेगळंच असतं. म्हणून तुम्ही सत्य काय समजलात त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही सतत सत्याच्या शोधात राहता की नाही, सत्यनिष्ठ असता की नाही. सत्याला धरून, तुम्हाला जसं माहीत आहे, जेवढं माहीत आहे त्याला धरून तुमचं जीवन आहे की नाही, आणि याच्यामध्ये मग अतिरेक येऊ नये. नाही तर आमचंच खरं, कारण मी असं सत्य पाहतो, मग तुम्ही वेगळं पाहता, तुमचं असं नको व्हायला. म्हणून दुसरी गोष्ट आहे करुणा. हे व्हायचं असेल तर मनाची आणि मन, बुद्धी, शरीर तिन्हीची पवित्रता पाहिजे, म्हणून शुचिता. आणि हे करायला तपस्या करावी लागते, संयम बाळगावा लागतो, परिश्रम करावे लागतात, सगळ्या तपस्येत गोष्टी येतात. हे मूळ धर्म आहे. बाकी याच्यावर आधारलेलं हे देशकाल परिस्थितीनुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार सुद्धा वेगवेगळं असतं.